खुली करण्यासाठी बीडच्या गेवराईमध्ये भाजप आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी चिंतेश्वर मंदिरासमोर लाक्षणिक उपोषण केले। राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते, मात्र सध्याच्या परिस्थितीत राज्य हे अनलॉककडे वाटचाल करू लागले। या अनलॉकमध्ये राज्यातील हॉटेल्स, मॉल, बियर बार यांच्यासह अनेक उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे, परंतु राज्यातील मंदिरं मात्र उघडण्यास अद्यापही परवानगी मिळाली नाही। राज्यातील मंदिरे उघडण्यात यावीत यासाठी भाजपकडून राज्यभर लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय। यातच बीडच्या गेवराईमधील देखील भाजप आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी चिंतेश्वर मंदिराच्या समोर लाक्षणिक उपोषण केलं। यावेळी नामदेव जनाबाई उद्धवाला कळत नाही असं भजन करत मंदिर उघडण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली। त्यांना माझी महाराष्ट्र वारकरी समाजाच्या वतीने एक विनंती आहे, दिऊ, आळंदी, पंढरपूर आदि जे काय कार्य तीर्थक्षेत्र आहेत या ठिकाणी हजारो वारकरी या मंदिराच्या अवलंबून राहून हजारो जण पोट भरत आहेत। या हजारोंना मंदिरं सुरू करावेत, नसता यांना उद्धव ठाकरे साहेबांनी पेन्शन द्यावी अशी मी एक वारकरी संप्रदायाच्या वतीने उद्धव ठाकरे साहेबांना विनंती करतो। काय नाव आपलं? आसाराम नाईक। देश आज अनलॉक होऊन एक महिना झालेला आहे, अनलॉककडे वाटचाल करत असताना पण महाराष्ट्र सरकार याने अजूनही मंदिर उघडलेले नाहीत। दारूचे दुकानं उघडले, हॉटेल उघडले, धाबे उघडले, त्यांना परवानगी दिली गेली पण मंदिराला अजून परवानगी मिळालेली नाही। आणि आता हिंदू समाजाचा नवरात्र उत्सव आता जवळच आलेला आहे, तर सरकारकडं भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमची मागणी आहे की लवकरात लवकर दार उघडावं, नसता यापेक्षा उग्र आंदोलन भारतीय जनता पार्टी यापुढं करेल असा इशारा आम्ही भारतीय जनता पार्टीला च्या वतीने आम्ही सरकारला देत आहोत। नेमकी मागणी शासन केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे? केंद्र शासनाने तर सुरूच केलेले आहेत ना। मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार असे देखील यावेळी म्हणण्यात आले। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंदिर उघडण्यासाठी मंदिराची दारं उघडली जावीत म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लाक्षणिक आंदोलन करत आहोत। आज गेवराई विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार आदरणीय लक्ष्मणअण्णा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेवराईच्या प्रसिद्ध चिंतेश्वर मंदिराच्या समोर मंदिराचे दारं उघडली जावीत यासाठी आम्ही सर्व नगर परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि तालुक्यातून उपस्थित झालेले सर्व कार्यकर्ते यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करत आहोत। आणि या सरकारला आम्ही इशारा देत आहोत की लवकरात लवकर महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिराचे दारं उघडली जावीत आणि भाविक भक्तांना मंदिरं खुली करून द्यावीत यासाठी आम्ही या ठिकाणी चिंतेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर सर्व लाक्षणिक उपोषणासाठी बसलेले आहोत। संकट सगळ्यावर आहे, शेतकरी फार परेशान आहे आणि दुसरी गोष्ट फक्त भारतीय जनता पार्टीच्या पार्टीला फक्त एकच गोष्ट दिसत आहे का फक्त मंदिर उघडा, मस्जिद उघडा असा का त्यांना वाटत नाही। फार लोक परेशान आहे, आमच्या इकडं महाराष्ट्रामध्ये थोडा परेशानी जास्त पावसाळ्यामुळे लोक शेतकरी परेशान आहे, त्याकडे बघायचं, दुसऱ्याकडे दुर्लक्ष काय आहे, फक्त राजकारण, मंदिर, मस्जिद याच्यावर करून राजकारण होत नसतं। त्यांचं आंदोलन जे आहे मंदिर उघडण्यासाठी एक तर चुकीच्या पद्धतीचं, कारण की मंदिर बंदचा आदेश हा केंद्राचा आहे, राज्य शासनाचा नाही, त्यामुळे राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन करायचा संबंधच येत नाही। हे पूर्णपणे धर्माच्या नावाखाली 100% राजकारण करायचं काम भाजपाचं पारंपरिक आहे आणि ते पुढं चालू। माझा त्यांच्यावर आरोप आहे, तुम्ही आज ज्या पद्धतीने मंदिरावरच्या समोर उघडा म्हणून बसलात का, मस्जिदी दिसलं नाही का तुम्हाला? मस्जिदीसमोरही बसायला पाहिजे होतं, मस्जिदही उघड्या करणं गरजेचं आहे। ह्या सगळ्यापेक्षा आज महत्त्वाचा प्रश्न माझ्या दृष्टीने हा आहे, एक शेतकऱ्याचा लेकरू म्हणून आज महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या शेतातल्या पिकाचं पूर्णपणे नुकसान झालं आहे, या संदर्भात तुम्ही केंद्र शासनाकडे मागा ना, शेतकऱ्याची नुकसान भरपाई द्या, हा विषय मोदी साहेबांपर्यंत न्या। तर तुम्हाला आज मंदिर दिसायला लागले, इतक्या दिवस दिसले नाही, आणि उद्धव साहेबांच्या नावाने तुम्ही आरोप करतात, ते आज मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे सीएम आहेत, म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक नंबरचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची आज गणना होते। व्यवस्थित मुख्यमंत्री साहेबांवर त्यांनी थेट आरोप केले की दारू चालू आहे, बार चालू आहे, मंदिरं का चालू आहे, त्यांचं ज्ञान किती अपूर्ण ह्याच्यावर तुम्हाला सुद्धा पत्रकार साहेब समजत असेल। दारूचे दुकानं हे चालू करायचं काम महाराष्ट्र सरकारने नाही केलं तर भारत सरकारने, केंद्र सरकारने केले, यात महाराष्ट्र सरकारचा काय संबंध आहे? केंद्र सरकारने हे सर्व चालू केले, असं थोडं की फक्त महाराष्ट्रात दारूचे दुकानं, धाबे, बार चालू आहेत आणि देशामध्ये इतरत्र नाहीत, चौकटच सुरू आहेत।
हा निर्णय केंद्र सरकारचा याच्याशी उद्धव सरकार उद्धव साहेब ठाकरे सरकारचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही. आरोप करणाऱ्याला याचं ज्ञानच नाही. काय भाजपला तुम्ही शिवसेनेचा भाजपला सल्ला द्या इतका मी मोठा नाही, पण मला केविलवाने त्यांच्या ह्या प्रयत्नाची हसू येते. आज समाजामध्ये त्यांच्यावर लोक थुंकतायत अक्षरशः, कारण की शेतकऱ्याची परिस्थिती काय, देशाची परिस्थिती काय, महाराष्ट्राची परिस्थिती काय, आणि तुम्हाला आज काय मंदिराचं पडले. धार्मिक आम्ही आहोत, देव आमचाही आहे, पण आज आवश्यकता मंदिर उघडणं ह्याच्यावर आंदोलन करायची नाही तर शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी लावून धरायची, महाराष्ट्राने एकजुटीने उभा राहायची या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा, आणि ते भाजपने करायला पाहिजे होतं. या परत त्यांनी या ठिकाणी राजकारण केले याचा मी जाहीर निषेध करतो. न्यूज 15 मराठीसाठी श्याम जाधवसह सोमनाथ मोटे, बीड.